प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर मला महाराष्ट्रातून फिरणं आणि या सगळ्या गोष्टीमुळे माझी उमेदवारी राहून गेली. 2024 मी पक्षाकडे उमेदवारी मागेल. नाही तिकडे गेलो नाही मग तर तुमचा प्रश्न चुकला आहे, कारण की आम्ही एकत्रच होतो आधी. मग तसं तर आम्ही राष्ट्रवादीतही नसतो, एकत्र आलो. त्याच्यामुळे जाणं येणं आणि मग पक्ष सोडणं ह्या गोष्टी रुपाली चाकणकरच्या आत्ताच्या तरी ह्या कुठल्याही विषयाशी संबंधित नाही आहेत. त्यांना असं वाटत असेल की रुपाली चाकणकरसारखी एखादी स्वतः निर्णय घेणारी महिला आमच्या पक्षामध्ये असावी असं त्यांना वाटत असेल, तर त्याची चर्चा त्यांच्याकडून होत असते. 2019 तुमची विधानसभा लढवण्याची इच्छा होती असं या काही बातम्या काही दिवसांपूर्वी आम्ही वाचले. तर आगामी काळातील 2024 विधानसभेला खडकवासला मतदारसंघातून तुम्ही पुन्हा इच्छुक आहात पक्ष, त्यासाठी पक्षाकडे तुम्ही तिकीट मागणार का? 2019 मी उमेदवारी मागितली होती. ज्या दिवशी माझ्याबरोबरचे जे उमेदवार आहेत आम्ही मुलाखतीला गेलो, निसर्गमंगल कार्यालयामध्ये आमच्या सगळ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होत्या. ज्या दिवशी दुपारी 2:30 माझी मुलाखत होती त्या दिवशी सकाळी 11:30 मला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं. आणि प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर मला महाराष्ट्रातून फिरणं आणि या सगळ्या गोष्टीमुळे माझी उमेदवारी राहून गेली. 2024 मी पक्षाकडे उमेदवारी मागेल. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती, तर चित्रा वामू आपण गेला नाही का? दिगंबरजी सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा प्रश्नच चुकलाय, कारण की असल्यामुळे आपण तिकडे गेले नाही. तिकडे गेलो नाही मग तर तुमचा प्रश्नच चुकलाय, कारण की आम्ही एकत्रच होतो आधी. मग तसं तर आम्ही राष्ट्रवादीतही नसतो, एकत्र आलो. पूर्वी आम्ही एका पक्षात एकत्रच होतो. ते कोण कुठे गेलंय म्हणून आपण जाऊ आणि आपण न जाऊ हा विषय एखाद्या कुठल्या व्यक्तीबद्दलचा नसतोच. आम्ही राष्ट्रवादीत आधी एकत्रच काम केलेलं आहे, त्याच्यामुळे कोणाच्या असण्याचा नसण्याचा आपल्या राजकीय आयुष्यावरती कधी याचा परिणाम होत नसतो. राहिला प्रश्न जाण्याचा येण्याचा, तर ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी पक्षाने मला फार मोठा मानसन्मान दिलेला आहे. एका संविधानिक पदावरती एका शेतकरी कुटुंबातली महिला इथपर्यंत पोहोचली आहे. माझ्या सासूबाई जरी नगरसेविका होत्या तरी त्यांच्या मृत्यूनंतर माझं राजकारण सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे फार मोठं व्यासपीठ किंवा फार मोठं बॅकग्राऊंड माझ्या घरामध्ये राजकारणाचं नाही आहे. इथपर्यंत 16-17 प्रवास करून मी जे आले ते स्वतःच्या कर्तृत्वाने आले. ना माझे पती तुम्हाला कधी व्यासपीठावर दिसले असतील, ना आमच्याबरोबर दिसलेत, ना माझ्या शेजारी बसून सह्या करताना दिसले, असं कुठेही झालेलं नाही आहे. माझ्या कुटुंबातली कोणतीही व्यक्ती माझ्या राजकीय व्यासपीठावरती कधी येत नाही. एक महिला म्हणूनचा बचत गटापासून सुरू केलेला हा प्रवास, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि आता आयोगाचे अध्यक्ष हा माझा वैयक्तिक आहे. त्याच्यामुळे जाणं येणं आणि मग पक्ष सोडणं ह्या गोष्टी रुपाली चाकणकरच्या आत्ताच्या तरी ह्या कुठल्याही विषयाशी संबंधित नाही आहेत. चर्चा सातत्याने होत राहतात यासाठी कदाचित BJP जर होत असेल तर त्यांना असं वाटत असेल की रुपाली चाकणकरसारखी एखादी स्वतः निर्णय घेणारी महिला आमच्या पक्षामध्ये असावी असं त्यांना वाटत असेल, तर त्याची चर्चा त्यांच्याकडून होत असते.